बारावीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता एक महत्वाची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या परीक्षेचे फॉर्मच्या तारखा आता जाहीर झालेल्या आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचं एक प्रकटन म्हणजे एक नोटीस आता प्रसिद्ध झालेली आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 फेब्रुवारी मार्च 2025 परीक्षेचे आवेदन पत्र सादर करावयाच्या तारखांबाबत एक नोटीस देण्यात आलेली आहे. आता तारखा आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर तारीख महत्वाची आहे 1/10/2024 ते बुधवार दिनांक 30/10/2024 दरम्यान हे आवेदन करायचे आहे, फॉर्म भरायचे आहे. काय काय नेमकी सर्व सविस्तर माहिती आहे ती आता आपण बघणार आहोत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 फेब्रुवारी मार्च 2025 परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची आवेदन पत्र सरळ डेटाबेस वरून ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावायची आहे. व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच एनरोलमेंट सर्टिफिकेट प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी प्रायव्हेट कॅन्डिडेट तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदन पत्र त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत प्रचलित पद्धतीने भरवायचे आहे. सदरची आवेदन पत्र www.mahaessc.in जी स्क्रीनवरती आपल्याला वेबसाईट पाहायला मिळते या संकेतस्थळावरती भरवायची असून त्यांच्या तारखा व तपशील खालील प्रमाणे. शुल्क प्रकार उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्र कला व वाणिज्य शाखांचे नियमित विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र सरळ डेटाबेस वरून ऑनलाईन पद्धतीने भरवायच्या तारखा तसेच व्यवसाय अभ्यासक्रम HSC व्होकेशनल स्ट्रीम शाखांचे नियमित विद्यार्थी सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे तसेच ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी विद्यार्थ्यांची आवेदन पत्रे भरावयाच्या तारखा नियमित शुल्क मंगळवार दिनांक 1/10/2024 ते बुधवार दिनांक 30/10/2024 उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क RTGS द्वारे भरणा करणे व RTGS NEFT पावती चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्री लिस्ट जमा करावयाची तारीख नंतर कळविण्यात येईल. याची सर्व उच्च माध्यमिक शाळा प्रमुख प्राचार्य यांनी नोंद घ्यावी. सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी आवेदन पत्र भरण्यापूर्वी कॉलेज प्रोफाईल मध्ये कॉलेज संस्था मान्यता प्राप्त विषय शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरून मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र भरून सबमिट केल्यानंतर आवेदन पत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉग इन मधून प्री लिस्ट उपलब्ध करून दिलेली असेल. कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांची प्रिंट काढून आवेदन पत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्री लिस्ट वरती माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केलीबाबत उच्च माध्यमिक शाळा प्रमुख प्राचार्य यांनी प्री लिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी. इयत्ता 12 परीक्षेची आवेदन पत्रे ही ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदन पत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदन पत्र भरण्यासाठी खालील महत्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. 1. उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांकडून ऑनलाईन आवेदन पत्र स्वीकारण्यासाठी सरळ डेटाबेस मध्ये विद्यार्थ्यांची नोंद असणे आवश्यक आहे. सरळ डेटाबेस वरूनच नियमित विद्यार्थ्यांची आवेदन पत्र भरण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. 2. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या HSC व्होकेशनल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या ITI नियमित विद्यार्थ्यांची माहिती सरळ डेटाबेस मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र नियमित पद्धतीने ऑनलाईन भरवायची आहे याची नोंद घेण्यात यावी. अनुराधा ओक सचिव राज्य मंडळ पुणे ही नोटीस 27/9/2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे.